मित्रांनो, आज तारीख 15 जून 2023, चक्रीवादळ बिपरजॉय आज गुरुवार आज संध्याकाळपर्यंत गुजरातच्या किनाऱ्यावर धडकेल आणि वादळामुळे आलेल्या मुसळधार पावसामुळे किनारपट्टीलगतच्या सखल भागात पाणी साचेल असा अंदाज IMD ने वर्तवला आहे. राज्यातील अनेक किनारी जिल्ह्यांमधून जवळजवळ 74,000 अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. वादळ गुजरातमधील जाखाऊ किंवा जाखू बंदराजवळ धडकण्याची शक्यता आहे. तथापि ते प्रथम पाकिस्तानच्या खेती बंदर क्षेत्राला स्पर्श करेल आणि 16 जूनपर्यंत हे वादळ म्हणजे उद्या राजस्थानमध्येही पोचेल अशी असा अंदाज आहे. या चक्रीवादळाला बिपरजॉय नाव दिलं गेलं आहे. त्यात जॉय कुठं आहे? कारण बिपरजॉय हा शब्द बंगाली आहे, त्याचा अर्थ होतो आपत्ती किंवा संकट. WMO म्हणजे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनने 2020 करारानुसार बंगालच्या उपसागरात किंवा अरबी महासागरात होणाऱ्या सर्व उष्णकटिबंधीय चक्रीवादळांना नाव देण्याची एक पद्धत ठरवली आहे. ज्या देशाच्या सागरी सीमेत चक्रीवादळ सुरू होतं म्हणजे डिप्रेशन पॉइंट किंवा कमी दाबाचा पट्टा ज्या देशाच्या सागरी सीमेत होतो त्या देशाने अगोदर ठरवलेलं आणि जे त्यांनी WMOला अगोदर सूचीबद्ध केलेलं असतं म्हणजे रजिस्टर केलेलं असतं ते नाव त्या सायक्लोनला किंवा चक्रीवादळाला दिलं जातं. तर असं झालं हे बिपरजॉय नाव, कारण ते बंगालच्या सागरी सीमेत 7 जूनला सुरू झालं आणि म्हणून ते बिपरजॉय आहे ना कमाल.